नमस्कार सर्व इतिहास प्रेमी आणि या मांडेसरांना मी अभिमान करतो. मांडेसरांच्याकडून मी 1982 सालापासून फिरतोय. काय त्याचं कारण असं होतं, एक कात्रजच्या बोगद्यावर नकाशा काढत बसले होते. तो नकाशा इतका अप्रतिम होता, मी मिठीतला असल्यामुळे मी विचार का काय पोरग नकाशा काढ. तेव्हापासून जी दोस्ती आहे आजपर्यंत आहे हे लक्षात ठेवा. गेले 34 वर्ष मी बरोबर आहोत. त्यात यांच्यावर पहिली एक केली मोहीम मोटरसायकल केली कारखेलची, म्हणजे संताजी वगैरे ज्या एरियात होते त्या कारखेलमध्ये खरोखर इतके जबरदस्त काठे होते बाबळीचे, ते माझ्या स्मरणातून कधी जाणार. दुसरी मोहीम म्हणजे बसरूरची मोहीम, ती पण मोटरसायकलनी केली होती. आणि यात विशेष म्हणजे मांडेसरच सायकल मोटरसायकल चालवली, मी कधी मोटरसायकल चालवणे घ्यावं यात. आणि त्यांचं ते कौतुक करावं ते पण थोडंच आहे. दुसरी गोष्ट तर पण त्यांना भरपूर पदवी मिळाली, दुर्ग महर्षी सह्याद्री पुत्र. तर मी एक आज पदवी देऊ इच्छितो, ते शिक्षण सम्राट. त्याचं कारण असे की मांडेसर अशा शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत की बहुतेक कुणाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण आज पुण्यामध्ये जी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल आहे पुलगावमध्ये, त्या शाळा ती शाळा प्लस त्या शेजारी पुलगावमध्येच आणखीन एक लोकसेवा स्कूल आहे, दुसरी पाशांमध्ये एक स्कूल आहे. त्या शाळेंची हे आत्ता जे ना तसे पाहायला गेलं तर चेअरमॅन म्हणा किंवा स्वतः मालकच म्हणा, हे मला फार अगदी फार मनापासून आवडलेलं आहे. आणि त्यांनी ह्या शाळेचं नाव लौकिक करणार हे मला तर नक्कीच पाहिजे. मी तुम्हाला सर्वांना एक प्रार्थना करतो, तुमचे नातेवाईक तुमचे मित्र कोणी आसपास जे काही जिल्हा त्यांना सर्वांना तुम्ही सांगा मांडेसर हे त्या शाळेचे आजपासून म्हणजे 2 महिन्यापासून ते चेअरमॅन झालेले आहेत. आणि त्यांना सहकार्य करून जेवढी मुलं तुमची चांगली शिकवत येतील तेवढी एक माझी एक विनंती आहे त्या सैनिक शाळेमध्ये मुलं आम्ही घडवू. म्हणजे आम्ही म्हणजे मांडेसरच घडवणार आहेत, मी काय नाही आहे. पण तेवढे सर्वांना सांगा तुम्ही की इथून पुढे जे काय शिक्षण दिलं जाईल आहे याच्यापूर्वी पण देत होते, पण इथून पुढे चांगलं शिक्षण देण्यासाठी मांडेसरांना माझी पण विनंती आहे की तुम्ही सर्वांना ह्या शिक्षणाबद्दल जे काही सहकार्य करतात आज कर्मवीर भाऊराव पाटील त्या पुढे जावं आणि भारतरत्न मिळावा ही एक माझी ईश्वराला प्रार्थना आहे. कारण मी याच्यावर